हाय नमस्कार सगळ्यांना. बघा, आज मी एक नवीन गोष्ट आपल्यासमोर मांडत आहे. बघा, एक आई आपल्या मुलीसोबत कशी वागते. बघा, एक 17 वर्षाची मुलगी आणि एक 67 वर्षाचा म्हातारा, म्हणजे आपल्या आजोबाप्रमाणे असा तो माणूस. बघा ना, ती एक क्रूर आई, मुलीची क्रूर आई स्वतः आपल्या नात्याला कलंक लावती. ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. बघा मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या मुलीसोबत असं करू नका. बघा, त्या महिलेनी त्या म्हाताऱ्याच्या हॉटेलवर कामाला असताना तिला थोडीशी पैशाची लालूच दाखवली आणि त्या म्हाताऱ्याने तिला मुलीला आपल्यासोबत संबंध ठेवायला लावले. म्हणजे ही किती शर्मनाक गोष्ट आहे. म्हणजे आणि मुस्लिम लोक काय म्हणतात, हमारा अल्लाह ऐसा, हमारा अल्लाह ऐसा, हमारा भगवान ऐसा, आणि हे असे वागतात का आपल्या हिंदू मुलींबरोबर. यांना तर फाशी द्यायला पाहिजे, फाशी. म्हणजे याला मुली असतील, मुलं असतील, नाती पतरुंड बायको असेल, तर असा हा घाणेरडा प्रकार यांनी या मुलीसोबत केला. आणि 1 वर्ष नाही आणि 2 वर्ष संबंध ठेवले. किती लाजिरवाणी गोष्ट आहे मैत्रिणींनो. या बाईलाच लाज वाटायला पाहिजे की आपली मुलगी अशा पुरुषाबरोबर कशाला संबंध ठेवायचा. किती लालची आहे ही महिला. पैसा किती दुष्ट असतो बघा. पैशापुढं माणसाला काहीच वाटत नाही. तर माझी एकच विनंती आहे की ह्या बाईला चांगली सजा मिळावी. म्हणजे असंच एकमेकींचं बघून बायका आपल्या मुलींशी क्रूरपणा वागत आहे. जास्त ह्या अशा कामवाल्या बाया झाल्या, परत अशा नवऱ्याने सोडून दिलेल्या बाया, त्यांना म्हणजे नवऱ्याने सोडून दिलेल्या बाईपासून एखादी मुलगी असली तर ही अशी चाळे करतात. बघा, यांना फासावर चढायला पाहिजे या महिलांना. आणि ही पुरुष मंडळींनी तर फारच लाजा सोडलेल्या आहेत. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा आणि महिलांना जागृत करा. टाटा, बाय बाय.